इयत्ता 8वी विषय भूगोल, धडा 5वा सागरी प्रवाह। आज आपण या धड्याविषयी पूर्ण माहिती घेणार आहोत। मागील पाठामध्ये आपण वेगवेगळ्या वाऱ्यांच्या प्रवाहाविषयी आपण माहिती घेतलेली आहे। जमिनीवरून वाहणारे वाऱ्यांचे प्रवाह हे वेगळ्या प्रकारचे असतात, त्याचबरोबर समुद्रावरून वाहणारे वाऱ्यांचे प्रवाह हे देखील वेगळ्या प्रकारचे असतात, त्यांचे परिणाम हे वेगळे असतात। आज आपण या पाठामध्ये सागरी प्रवाह, त्यांची निर्मिती, प्रकार व महत्व, सागरी प्रवाहांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम हे आपण अभ्यासणार आहोत। आपण जर थोडं आठवायचा प्रयत्न केला, तुम्हाला थोडक्यात माहितच आहे की एखादा पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमकं काय होतं, तर तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असतो। जेव्हा त्या पदार्थाला ऊर्जा प्राप्त होते तेव्हा तो प्रवाहित होतो। पदार्थाच्या प्रवाह निर्मितीसाठी पदार्थाचे वजन, त्याची व वाऱ्याची दिशा ह्या विसंगती कारणीभूत होत असतात। यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की पदार्थ प्रवाहित होण्यासाठी विविध गोष्टी कारणीभूत ठरतात। हे कस काय होतं हे आपण एक प्रयोग करून पाहूया। आपण एक प्रयोग करण्यासाठी एक आपल्याला थोडंफार साहित्य लागेल। यामध्ये आपल्याला मोठा धातूचा ट्रे, स्पिरिटचा दिवा, पाणी, पाण्यावर तरंगणाऱ्या टिकल्या ह्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत। आपण काय करूया, एका तिवाईवरती धातूचा ट्रे ठेवूया, त्यामध्ये आपण ग्लासाने पाणी ओतूया। सुरुवातीला पाणी हलेल, हालचाल करेल। आपण काय करायचं, हालचाल पाण्याची बंद होऊ द्यायची आणि त्यावर आपण रंगीत टिकले सोडायचे आहेत। आपण ज्या टिकले होत्या त्या सोडायच्या आहेत। काही वेळानंतर ते पाणी स्थिर होणार आहे, स्थिर झाल्यानंतर टिकल्या देखील स्थिर होणार आहे। नंतर आपण काय करायचं आहे, ट्रेच्या खाली एका कोपऱ्यामध्ये स्पिरिटचा दिवा पेटवून त्या कोपऱ्याला उष्णता द्यायची, दिव्याच्या साईडने उष्णता द्यायची। उष्णता दिल्यामुळे काय होणार, ते पाणी तापणार आहे, पाण्याचं तापमान वाढणार आहे। तसंच पाण्यामध्ये स्थिर असणाऱ्या टिकल्या ह्या अशा वर्तुळाकार आकार फिरणार आहेत। ते अशा कशामुळे होणार आहे, टिकल्या अगोदर तर स्थिर होत्या, नंतर त्या गोल गोल फिरू लागल्या। हे पाण्याचं तापमान वाढल्यामुळं गरम पाणी बाजूला गेलं आणि ते गरम पाण्याच्या जागा ही थंड पाण्याने घेतली आणि हे कंटिन्यू चालू राहिल्यामुळं या टिकल्या देखील सुद्धा काय फिरत राहिल्या। आपल्याला असं लक्षात येईल की पाण्याला उष्णता दिल्यामुळं पाण्याची घनता कमी होते, त्यामुळे काय होतं की कमी तापमान असलेलं पाणी गरम पाण्याच्या ठिकाणी येतं आणि गरम पाणी थंड पाण्याच्या ठिकाणी जातं। यावरून आपल्याला असं निष्कर्ष काढता येईल की पाण्याला उष्णता दिली असता पाण्याची घनता कमी होते, त्यामुळे कमी तापमान असलेलं पाणी हे जास्त तापमान असलेल्या पाण्याची जागा घेते। ही क्रिया सतत घडत असते। अशा क्रिया पृथ्वीवरती जिथं सागर महासागर आहे या ठिकाणी होत असतात, त्यामुळे तिथं सागरी प्रवाह निर्माण होतात। हे सागरी प्रवाह निर्माण होत असताना त्यांना उष्णता मिळते सूर्यापासून। प्रयोगामध्ये आपण दिव्याच्या साह्याने उष्णता दिली, परंतु महासागर आणि सागर यांना उष्णता ही सूर्याकडून मिळते। सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी तापतं आणि सागरी प्रवाह निर्माण होतात। हे आपण भौगोलिक स्पष्टीकरणाच्या आधारे अधिक समजून घेऊया। प्रयोग करताना तुमच्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल, जसजसं पाण्याचं तापमान वाढत गेलं तसतसं पाण्यातील चाकते ह्या एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागल्या, अशा गोल आकार चक्राकार करू लागल्या। जर जसं तापमान वाढतं तसं पाण्याची घनता कमी होते, त्यामुळं काय होतं, जास्त तापमान आणि कमी तापमान यामध्ये फरक निर्माण होतो। कमी तापमान असलेलं पाणी जास्त तापमान असलेल्या पाण्याच्या ठिकाणची जागा घेतं, त्यामुळं काय होतं, पाणी सतत चक्रकार फिरतं। अशा तऱ्हेने प्रयोगाच्या आधारे आपण सागर जलामध्ये प्रवाह कसे निर्माण होतात हे आपण सांगू शकतो।